विद्यार्थी मित्रांनो आजचा अतिशय महत्वाचा भाग आपल्याला इंग्रजी वाचायला शिकायचंय बोलायला शिकायचंय त्याच्यासाठी बघावं लागणार आहे हा व्हिडिओ किती स्वर आहेत इंग्रजीमध्ये ए आय ओ यू हे काय आहेत व्ही डब्ल्यू ई एल एस व्हावेल्स म्हणजे स्वर इंग्रजीत किती स्वर आहेत पाच किती स्वर आहेत इंग्रजी इंग्रजीमध्ये पाच कोण कोणते ये आय ओ यू आणि या स्वरांचा वापर इंग्रजीत कशासाठी करतात स्पेलिंग तयार करण्यासाठी काना मात्रा वेलांटी उकार हे जे वापरतात त्याच्यासाठी यांचा वापर हा इंग्रजीत केला जातो म्हणून आपल्याला येचा उच्चार ईचा उच्चार आय ओ यू या सर्व स्वरांचे उच्चार शब्दांमध्ये वापरल्यावर काय होतात ते बघायचं आहे आत्तापर्यंत आपण इंग्रजीतली नावं कशी करायची ती बघितलेली आहे आणि आता इथून पुढं आपल्याला इंग्रजी तुम्हाला वाचायचं आहे आणि ते इंग्रजी वाचण्यासाठी कोणकोणत्या स्वरांचा उपयोग काय केला जातो ते आपण बघणार आहोत सुरुवातीला आपण बघणार आहोत हा जो ये स्वर आहे ए याला काय म्हणायचं अ हा जर एखाद्या शब्दात वापरला तर त्याचे उच्चार ए, ए। होणारे जे शब्द आहेत ते बघायचे आपल्याला जसं की समजा मी आता शब्द लिहितोय एल ए पी एल ए पी, ल, ए, पी। आता तुम्ही बघितले आपण ज्या वेळेस नावं तयार करायचे शिकले तेव्हा आपण याचा काय बघितला अर्थ काना देण्यासाठी पण आता इथं आपल्याला महत्वाचे इंग्रजीतले स्पेलिंग तयार करायचे आणि तिथं ह्या एचा उच्चार आ नाही तर काय होतो ॲ काय होतो ॲ मग बघा आता इथं हे एल ए पी लिहिले याचा उच्चार काय होईल लॅप एल ए पी लॅप लै, लॅप म्हणजे मांडी लॅप म्हणजे मांडी आपण वाचन बघणार आहोत अर्थ बघणार आहोत आणि छोटी छोटी वाक्य सुद्धा मी आपल्याला इंग्रजीत बोलायला शिकवणार आहे थ्रू धीस व्हिडिओ लेक्चर जसं की समजा आपल्याला म्हणायचंय आज आज आपल्याला आपल्याला आज आपल्याला आज आपल्याला इंग्रजी शिकायची आहे इंग्रजी शिकायची शिकायची आहे आज आपल्याला इंग्रजी शिकायची आहे कसं होईल बरं वाक्य हे वी हॅव टू स्टडी वी हॅव टू स्टडी इंग्लिश इंग्लिश टुडे इंग्रजीमध्ये वी हॅव टू स्टडी इंग्लिश टुडे म्हणजे आज आपल्याला इंग्रजी शिकायची आहे चला तर आणखीन आपण त्या शब्दांचे उच्चार बघूया चला आपल्याला माहीत असलेला शब्द वाचा सी ए पी सी ए पी करा उच्चार सी ए पी इथं सीचा उच्चार काय करायचा क याचा ॲ आणि याचा प मग काय होईल सी ए पी कॅप 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 म्हणजे टोपी कॅप म्हणजे टोपी पुढचा शब्द घेऊया बी ए टी बी ए टी सांगा आता बी ए टी बॅट बी ए टी बॅट बॅट म्हणजे फळी आपण जे वापरतो आप ना क्रिकेट खेळताना फळी बॅट म्हणजे फळी त्याच्यानंतर बी ए जी बी ए जी बी ए जी बॅग 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 म्हणजे पी पिशवी पी श वी बॅग बॅग म्हणजे पिशवी त्याच्यानंतर घेऊया डॅम डी ए एम डॅम डॅम म्हणजे धरण धरण डॅम म्हणजे काय धरण त्याच्यानंतर घेऊया सी कॅट सी ए टी कॅट कॅट म्हणजे मांजर कॅट म्हणजे मांजर कॅट म्हणजे काय मांजर कॅट मांजर पुढचा घेऊया वाचा डी ए, ए डी हाँ, बर -बर, ए डी काय होईल उच्चार हा बरोबर डॅड डी ए डी डॅड डॅड म्हणजे वडील डॅड वडील डॅड वडील डॅड म्हणजे वडील वाचा एफ ए एन सांगा याचा उच्चार एफ ए एन बरोबर फॅन 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 म्हणजे पंखा फॅन म्हणजे पंखा फॅन त्याच्यानंतर फॅट एफ ए टी फॅट फॅट म्हणजे लठ्ठ फॅट म्हणजे लठ्ठ आपण काय शिकतोय शब्दांचे उच्चार तसेच अर्थ सुद्धा पुढचा वाचा आता हा सांगा वाचा एच ए टी एच ए टी हॅट बरोबर हॅट म्हणजे काय टोपी हॅट म्हणजे टोपी त्याच्यानंतर एल ए बी लॅब एल ए बी लॅब लॅब म्हणजे प्रयोगशाळा लॅब प्रयोगशाळा लॅब म्हणजे काय प्रयोगशाळा कळाले शब्द उच्चार होणारे वाचा जी ए पी जी ए पी जी ए पी का गैप 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 मे फट गैप पूरे घया एम ए एन वाचा एम ए एन बरोबर एम ए एन मैन 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 मे मानूस मैन मे मानूस एम ए एन मैन मे मानूस घया एम ए टी एम ए टी एम ए टी मैट बराबर मैट मैट मे चटई एम ए टी मैट मे चटई घया पी एम ए पी मैप मॅप म्हणजे नकाशा मॅप म्हणजे नकाशा मॅप पुढचा घ्या डब्ल्यू एक्स काय होईल वॅक्स वॅक्स म्हणजे वॅक्स मेन वॅक्स मेन त्याच्यानंतर एस ए डी एसए डी बरोबर एस डी सॅड सॅड म्हणजे दुःखी सॅड म्हणजे दुःखी वाचा टी ए पी टी ए पी सांगा टी ए पी टॅप बरोबर टी ए पी टॅप टॅप म्हणजे नळ टॅप म्हणजे नळ टॅप पुढचा घ्या आर ए टी करा उच्चार आर ए टी रॅट रॅट सांगायचं माझ्यासोबत रॅट रॅट म्हणजे उंदीर रॅट म्हणजे उंदीर रॅट वाचा पी ए टी पी ए, टी पॅट पॅट म्हणजे पाठीवर थाप देणे थाप देणे पॅट थाप देने, पैट, थाप पुढचा शब्द वाचा पी ए डी पॅड पॅड म्हणजे पुठ्ठा पुठ्ठा आपण जो लिखाणासाठी वापरतो ना खाली धरायला पॅड असतो पॅड पुठ्ठा पुढं वाचा बर हा वाचा पण पी ए एन पी ए एन का होल पैन 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 मे घर तो बगा पैन तवा पैन मे तवा हा वाचा मिली स्पेलिंग एन ए पी नैप वाचा बर नैप नैप मे डुलकी नॅप म्हणजे डुलकी डुलकी नॅप म्हणजे काय एस ए सी सॅक सी चा उच्चार काय होईल सॅक सॅक एस सी सॅक सॅक म्हणजे पोते पोते सॅक आता फक्त उच्चार लिहा आणि मी अर्थ सांगतो तोंडी तुम्हाला वाचा एल ए डी एल ए डी बरोबर एल ए डी लॅड एल डी लॅड पुढं इकडं ऐका हे एस सी एस सी के असतं का एस सी इथं जर के असतं तर पोते होता याचा अर्थ के याचा अर्थ पोते होत नाही वनस्पती किंवा प्राणी यांच्या शरीरात एक कोशासारखा भाग असतो त्याला म्हणायचं सॅक कुडवाचा कुडवाचा यफ ए डी एफ ए डी फॅड एफ ए डी फॅड एफ ए डी फॅड चला कुडवाचा बी ए डी बी ए डी ए, बी ए डी बरोबर बॅड बी ए डी बॅड वाचा जी ए बी जी ए बी काय होईल गॅब गॅब जी ए बी गॅब पुढं एल ए जी एल ए जी लॅक एल ए जी लॅक पुढं वाचा बी एन बी ए एन बॅन बरोबर बी ए एन बॅन आता काय करा मी स्पेलिंग मी स्पेलिंग सांगतो तुम्ही लगेच उच्चार करायचा उच्चार करा एन ए बी एन ए बी एन ए बी नॅब नॅब एन ए बी नॅब वाचा एच ए जी एच ए जी हॅग एच ए जी हॅग वाचा डी ए बी डी ए बी डॅब डी ए बी डॅब वाचा एफ ए बी एफ ए बी हॅब जे ए बी जे ए बी जैब जे ए बी जैब आर्ये जी आर ए जी आर्ये जी रैग आर्ये जी रैग वाचा एफ ए डी एफ एड बराबर एफ एडी फैड एल ए सी एल ए सी लॅक लॅक पुढचा आर ए एन आर ए एन रॅन रॅन एफ ए एक्स वाचा एफ फॅक्स फॅक्स एफ एल ए डी एल ए ए ए डी एस एस सी सी एसएस सी शॅकएस बी ए डी बी ए डी बॅड बी जी ए बी गॅब gab l a g l a g lag b a n b a n ban ban l a x l a x lax lax g ए जी जी ए जी गॅग 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 आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यानंतर काय येणार आहे स्वर ई तर त्या ईचे उच्चार बघणार आहोत पाहत रहा धन्यवाद